जागतिक महिला दिनानिमित्त राहता शहरात ॲरोबिक वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षा सुमनताई वाबळे यांनी साई विठ्ठला मंगल कार्यालय येथे महिलांसाठी ॲरोबिक वर्कशॉपचं मोफत आयोजन केलं होतं. यावेळी सुमनताई वाबळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलंय की जीवनामध्ये कोणाविषयी मनात राग बाळगू नये, त्यामुळे आपले संबंध बिघडतात. जीवन हे क्षणभंगूर असते, कधी कोणावर वाईट वेळ येईल हे सांगता येत नाही. म्हणून जीवन जगताना जीवनाचा आनंद घ्या, हसतमुख जगा, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, एकमेकींच्या सुखदुःखात नेहमी सामील व्हा. तसेच वंदना पिपाडा यावेळेस बोलताना म्हणाल्यात की आज ज्यांना एक मुलगा आहे ते एका मुलावरच थांबतात, पुढे मूल होऊ देत नाही आहे. तर अशा महिलांना अजून एक मूल म्हणजेच मुलगी होण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. जर पहिला मुलगा झाला तर तिथेच थांबतात. वेल एज्युकेटेड जे आहेत, न्यूक्लिअर फॅमिली तयार होत आहे. तर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या कुठे बघण्यात आलं की एक मुलगा बस, दुसरा नाहीच, तर त्यांना प्रोत्साहित करा आणि मुलीचा जन्म, मुलीला जन्म द्या हा आग्रह धरा. मुलगी खूप मोठ्या प्रमाणात पुढे जात आहे, पण मुलीचा जर हा जन्म दर घटला, आता बघा की गुजरातमध्ये पण महाराष्ट्रात पण 1000 मुलांच्या मागे 800 मुली. पुढे जाऊन ह्या पिढीचं, ठीक आहे पुढच्या पिढीचं काय होणार, मुलीला जर जन्मच नाही दिला तर आपल्या मुलाला मुलगी कुठून भेटणार आणि हे वंशवेळ पुढे कसं वाढणार. तर त्यासाठी सगळ्यांना प्रोत्साहित करावं हे आज मार. यावेळी ॲरोबिक तज्ज्ञ शिक्षिका संगीता लांडे यांनी उपस्थित महिलांकडून ॲरोबिक करून घेतलंय. या प्रसंगी नगरसेविका मंगला गाडेकर, संतोषभावी पिपाडा, स्वाती घोगरे, झावरे मॅडम, त्याचबरोबर नीता धाडीवाल, दुर्गा चौधरी, सुरेखा गमे, अनुराधा बोठे, दीपा वाबळे, कल्पना वहाडणे, मंगल पिपाडा, सुनीता सदाफळ आदी महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बंगाळताई यांनी केलंय, तर आभार दीपा वाबळे यांनी मानले आहेत. न्यूज रिपोर्टर संदीप वाव्हळ, S9 मीडिया, राहता.